चेहरा अगदी बरोबर खातोय हो मंडळी नमस्कार तुम्हाला इकडे दिसतायत सगुणा बागेतील दोन क्यूट पिल्लर आणि हा जो आहे हा सगुणा बागेच्या बाहेरचा हा क्यूट पिल्लू आहे आणि हा धनेश नावाचा पक्षी आहे धनेश म्हणजे आपल्या मराठी भाषेने त्याला धनेश म्हणतात किंवा शिंगचोचा असं म्हणतात तर तुम्हाला त्याची ही जी चोच दिसते मोठीच्या मोठी आणि ह्या चोचीच्या वरती तुम्हाला हे असं शिंगासारखं दिसतंय म्हणजे जाड आहे हा सगळा प्रकार आणि त्याच्यामुळे त्याला शिंगचोचा असं सुद्धा म्हणतात तर हे धनेश खूप रेअर पक्षी आहे तसा सगळीकडे अख्ख्या भारतामध्ये बऱ्याच पूर्वी भरपूर मिळायचे आता थोडेसे कमी झालेले आहेत तर हा जो आहे हे पिल्लू आहे असं मला वाटतं ऑफकोर्स हे पूर्णपणे डेव्हलप नाही झालेलं अजून ह्यांच्यामध्ये असं असतं की जेव्हा हे तुम्हाला एका गेल्या व्हिडिओमध्ये आपण घुबड दाखवलं होतं तर घुबड जे असतं ते जेव्हा फडफड किंवा एका पॉईंट ए टू पॉईंट बी जातं तेव्हा घुबडाचा अजिबात आवाज येत नाही म्हणजे शून्य आवाज येतो त्याच्या पंखांचा आणि हा जो पक्षी आहे ह्याचा भरपूर आवाज येतो आणि हा भरपूर आवाज आल्यामुळे तो पक्षी आता वरनं चालला आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आहे ह्याच्या आपल्याला पटकन एक असा एकदम प्री हिस्टॉरिक सुद्धा आवाज करता आला असा त्याच्यामुळे हा पक्षी चालला आहे असं पटकन कळतं जनरली आपल्याला जेव्हा जाताना उडताना दिसतात तेव्हा दोघं जण एकत्र असतात मेल फिमेल एकत्र असतात त्यांचं बेसिकली बॉन्डिंग खूप छान असतं सगुणाबाग जिथे आहे त्या आपण दहिवली ग्रामपंचायतीमध्ये आहोत आणि ह्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या बाहेर असा पडून झाला होता तेव्हा आपल्याला ऑफिसमधनं एका माणसाने आपण इकडे भरपूर वेगवेगळे ॲनिमल्स रेस्क्यू करत असतो साप पकडून त्यांना सोडत असतो सो असे बऱ्याच वेगळ्या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे त्यांनी आपल्याला फोन केला आणि आपण त्यांना आता या पक्षाला घेऊन आलेलो हा पूर्णपणे भिजला होता आभा लाव तू आभा आता त्याला आपण थोडंसं त्याला अगोदर ह्या पक्षाच्या विषयी आपल्याला काही पक्षी रेस्क्यू करणं आणि पक्षी वाचवणं हे तसं फार काही सोपं काम नसतं पण आपण ह्याच्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार आहोत कारण की हा बऱ्यापैकी रेअर होणारा असा पक्षी आहे आणि साईड मानेच्या इकडे त्याला पण बरं वाटतंय बऱ्यापैकी पूर्णपणे गारठला होता त्याची पिसं पूर्णपणे भिजली होती सो अशा प्रकारे आपल्याला धनेश असं बघायला मिळणं ही आपली पहिलीच वेळ आहे आयुष्यामध्ये ऑफकोर्स हा धनेश तो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीपाशी जो काय असा असेल त्याचं कारण असेल मला वाटतं की हा उडण्याचा प्रयत्न करता करता हा पक्षी पडला असेल किंवा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल हवेत गारठला असेल काहीतरी झालं असेल कारण की हे लहान पिल्लू आहे साधारणपणे मे जून जुलैच्या दरम्यान ही जे धनेश पक्षी जे आहेत ते त्यांची अंडी घालतात ढोलीमध्ये अंडी घालतात ढोली म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित तर ढोली म्हणजे जे झाडांना एक नैसर्गिक जे बोट तयार होतं जे पोकळी असते त्या पोकळीमध्ये जसे आपली घुबडं बसतात इतर वेगवेगळे पक्षी बसतात कधी कधी आपली ही असतात त्याच्यामध्ये पोळी लागतात तर तशा प्रकारे ढोलीमध्ये हे जे पक्षी आहेत हे पक्षी आतमध्ये त्यांचं पूर्ण घरटं त्यांनी बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते अंडी घालतात साधारणपणे मे जूनच्या दरम्यान त्याची जी आई आहे ती त्याच्याबरोबरच आतमध्ये थांबते आणि थोडीशी हवा उरेल एवढी हवा उरण्याचं साधारणपणे भोग ठेवून बाकीचा जो मेल आणि फिमेल जे आहे ती त्यांच्या विष्ठेपासूनच त्याच्या ढोलीचा जो दरवाजा आहे तो पूर्णपणे बंद करून टाकतात त्याच्यापासून अंड्यांमधनं पिल्लं बाहेर आली की ती पिल्लं बाहेर आल्यावरती ती आई ते फोडून ती ढोली मोकळी करते तिचे वडील पण त्याच्याबरोबर येतात ते मग त्याला खायला घालायला सुरुवात करतात आणि ते पूर्ण ॲडल्ट होईपर्यंत ते त्यांच्याबरोबर थांबलेले असतात सो हा बऱ्यापैकी ॲडल्ट झालेला हे मेल हे पिल्लू असावं पण हे पिल्लू आहे अजूनही पिल्लं कशी थोडीशी इमॅच्युअर असतात त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते कदाचित त्यांनी खूप जास्त पाण्यात गेला असेल किंवा कोणत्या तरी एखाद्या भक्ष्याच्या पाठीमागे हे साधारणपणे जे राहतात जनरली ते राहतात वड किंवा पिंपळाच्या झाडावरती वडाच्या पिंपळाची जी काही फळं असतात ते खाऊन जगतात त्याचबरोबर प्रोटीनसाठी ती मोठी मोठी जे काही किडे असतात म्हणजे मोठ्या साईजचे किडे पाली ह्या ज्या गोष्टी असतात ते सुद्धा ते खातात आणि ह्यांच्या आयुष्याचा संपूर्ण वेळ हे फक्त झाडांवरतीच घालवतात हे साधारणपणे कधीच असं जमिनीशी त्यांचा स्पर्श येत नाही आणि तुम्हाला बघताय की ह्या दोन कार्टून गेली ही तिसरी कार्टून आमची आम्ही चौघं जण आम्हाला आता हा
जो पक्षी आहे, ह्या पक्षाला आपल्याला कसं काय वाचवता येईल ते आपण बघणार आहोत. तर ह्या पक्षाविषयी ह्यांचं नर्सरी कशी करायची याच्याविषयी काय पूर्ण माहिती नाही, किंवा हा पक्षी परत उडेल की नाही ह्याच्याविषयी पण माहिती नाही. आपण त्याच्यासाठी इथे काही पाणी वगैरे आणलेलं आहे. सो हे जे पक्षी असतात जेव्हा आपण ह्यांना रेस्क्यू करतो तेव्हा ते काय लगेच फीडिंग घेत नाही, पाणी घेत नाही, त्यांना ऑलरेडी खूप शॉक बसलेला असतो. आणि हे अत्यंत त्यांच्या नॅचरल त्यांच्या ज्या काही इन्स्टिंक्ट असतात त्याच्यानुसार ते असतात. ते घाबरण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा करतात, पुंछे याला घाबरतात, चावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांच्या नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत. आणि ते जेवण अन्न पाणी सोडून देतात. सो ह्यांना ह्याचा शॉक थोडासा दूर होईपर्यंत आपण प्रयत्न करणार आहोत. असं आपल्या घरामध्ये किती मांजर आहेत रमा? हा, तीन मांजर आहेत घरामध्ये. एक डॉली आहे आणि ह्या डॉलीला पण काय याचं पक्षी बिक्षी पहारा आवडत नाही. तर आपण त्याला आता जास्तीत जास्त बघत तो कसं फाईट खूप प्रेमाने तो बघतोय. ॲटलिस्ट तर नजर बऱ्यापैकी तीक्ष्ण आहे, तो चांगला बघतोय. आपण त्याला जास्तीत जास्त, आणि हा परत खूप रेअर पक्षी आहे, तुम्हाला दिसतंय याचं छोटंसं आहे आत्ता वरती शिंग, आणि हे बघा हे वरचं शिंग छोटंसं आहे. तर हा जेव्हा ॲडल्ट होईल तेव्हा त्याच्यावरती दुसरं हॉर्न तयार होईल, जर का तो मेल असेल तर. मला असं वाटतं की हा मेल आहे कारण त्याला बऱ्यापैकी वरती इथे एक शिंग आहे. तर अशापैकी आपण ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आता वेगवेगळ्या काही महत्त्वाचे जे पक्षीतज्ञ आहेत त्यांना पण आपण फोन करून विचारणार आहोत की ह्याची काळजी आपण कशी घेऊया, ह्याला काय खायला देऊ शकतो, ते काय आवडेल का, खाईल का. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो की जिकडे हा पक्षी आपल्याला मिळाला आहे तिकडच्या आजूबाजूच्या झाडांवरती ज्या काय वेगवेगळ्या ढोलीवाली झाडं आहेत त्यांच्यामध्ये आपण जाऊन बघू शकतो. मंडळी तुम्हाला समजत असेल की ढोलीवाली झाडं, वेगवेगळी झाडं केवढी महत्त्वाची असतात. आणि ढोली असणारी झाडं, प्रत्येक झाडालाच काय ढोली येत नाही. मोठे मोठे जे आंबे असतात, आंब्याची झाडं असतात त्यांना ढोली असते. मोहाची जी झाडं असतात त्यांना ढोली असते. जे जंगली जांभळं असतात त्यांना ढोली असते. अशा प्रकारे आपल्या ज्या भारतीय सगळ्या डोंगरांमध्ये, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये किंवा इतर वेगवेगळ्या डोंगरांमध्ये आढळणारी जी झाडंसुद्धा आहेत तीसुद्धा खूप महत्त्वाची आहेत. कारण की हे पक्षी खूप कनेक्टेड असतात ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टींविषयी. जर का त्यांना त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर ह्यांचं पुढचं रिप्रोडक्शनसुद्धा थांबलं जाईल. अशा प्रकारे हा पक्षी आहे, खूप क्यूट आहे. दाखवा जरा, त्याला आता आपण आपल्या घरामध्येच आजचा दिवस तरी ठेवूया. थांबता आपल्यापैकी सगळ्यांना हे पण माहिती असेल की जास्तीत जास्त नैसर्गिक अशा सगळ्या प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये काम करणारी संस्था, मोस्टली पक्ष्यांमध्ये काम करणारी संस्था BNHS. तर ही जी BNHS जी मुंबईची संस्था आहे, ऑफकोर्स ती अख्ख्या भारतामध्ये फेमस आहे. तर त्यांच्या लोगोवरती सुद्धा हा धनेशाचा लोगो असतो, त्याच्यावर सुद्धा धनेश असतो. आणि अशा प्रकारे हा आहे. अजूनही मला वाटतं उडू शकत नाही आहे कारण की हा उडण्याचा प्रयत्न पण करत नाही आहे. आपण ह्याला म्हणजे ह्याचं काय आहे, हा किती प्रोटेक्टेड आहे त्याच्यानुसार मग आपण त्याची थोडीशी नोंद आपण फॉरेस्ट ऑफिशल्सला सुद्धा देऊ आणि त्यांना सुद्धा सांगू की असं धनेश आपल्याकडे मिळालेला आहे. पण मोस्टली आपण त्याला आपल्या इकडेच ठेवू, त्याला थोडासा त्याची एनर्जी एकदा रिगेन झाली की आपण त्याला सोडून देऊ. रमाच्या हातामध्ये इथे चेरी आहे, तर ह्या चेरीला आपण तोडून ह्याला आता पक्षाला देतो. हे बघा, आणि हा पक्षी चेऱ्या अगदी बरोबर खातोय. हे बघ, अशा प्रकारे त्याची इकडे आपण सोय केली आहे. आपण जनरली शेतामध्ये बाहेर अशा सगळ्या सोयी करत असतो, पण ही सोय आपण घरामध्ये करतोय कारण की तो एकटाच आहे. ऑफकोर्स तो पिल्लू एकटा आहे आणि आपल्याला अजून त्याची पूर्णपणे माहिती नाही. त्याने आतापर्यंत आपल्याकडे चेरी खाल्लेले आहेत, आपण त्याला टोमॅटो ट्राय केला, त्याला खेकड्याचं पिल्लू ट्राय केलं, आपण त्याला गांडूळ ट्राय केलं, तर त्याच्यापैकी त्याने चेरी खाल्लेली आहे. आता त्याने भरपूर निदान दोन तरी चेऱ्या खाल्लेल्या आहेत. त्याचं आता पोट साफ व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचं पोट साफ झालं तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित करता येतील, मग त्याचं पुढचं पालनपोषण व्यवस्थित होतं असं वाटतं. ही जी खोली आहे ह्या खोलीमध्ये आपण त्याला ठेवतो कारण इकडे पलीकडेच आपलं स्वयंपाकघर आहे. आणि ह्या खोलीमध्ये आपण थोडीशी अंधार करणार आहोत अजून, इकडे सगळीकडे पेपर्स वगैरे लावून कापड लावून तिकडे अंधार करू. पण इथे त्याला आपण एक काठी ठेवलेली आहे, पाठीमागे एक छोटासा दिवा आहे जेणेकरून थोडीशी त्याला ऊब मिळेल. आणि जर का तो पडला तर त्याच्यासाठी आपण इकडे त्याला खालती, तुम्हाला असं दिसत असेल की इकडे हा
टप ठेवला आणि टपामध्ये आपण कापड ठेवलं, जेणेकरून जर खालती पडला किंवा काही झालं तर ते टपामध्ये राहील आणि टपामध्ये बाहेर पडू शकणार नाही. इथे या ठिकाणी मांजरं पण येऊ शकत नाहीत कारण ह्या खोलीला सगळीकडनं बंदिस्त आहे आणि व्हेंटिलेशन सुद्धा इकडे आहे, त्याच्यामुळे त्याला निसर्गामध्ये असल्याचं थोडंसं फील राहील. सो धन्यवाद मंडळी, याचं काय काय होतं ते आपण पुढच्या भविष्यामध्ये सांगत आहोत.